नाशिक येथील क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिले जाणारा राज्यस्तरीय क्रांतीगुरु समाजभूषण पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष राजू कांबळे यांनी कोपरगाव शहरातील माजी नगर अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांना नुकताच जाहीर केला आहे. त्याचे वितरण 1 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. विनोद राक्षे यांनी ज्येष्ठ नेते बिपिनराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व जाती धर्माच्या घटकांना बरोबर घेत आजवर अनेक सामाजिक तसेच राजकीय पदावर काम करून समाजातील विविध घटकांचे काम सोडविण्याची कामे केली आहे. त्यामध्ये गेल्या 21 वर्षांपासून सर्व जाती धर्माच्या तरुणांना बरोबर घेऊन सनी ग्रुप स्थापन करत अनेक सामाजिक कामे करून उपक्रम राबविले आहेत. राक्षे यांनी माजी नगर अध्यक्ष, नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती आदी पदावर काम केले आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी साई सेवा बहुउद्देशीय सहकारी संस्थेची स्थापना केली आहे. राक्षे यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना हा सामाजिक पुरस्कार मिळणार असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे, SP24 कोपरगाव.